नमस्कार, मैं हूं शिरीष उपाध्याय और आप देख रहे हैं खबरदार। खबर पसंद आए तो चैनल को सब्सक्राइब जरूर करें। 5 किलो सोने के सिक्के बेचने के बहाने एक साई भक्त से मारपीट और 50 लाख रुपए की लूट। साई बाबा के दर्शन के लिए शिरडी आए नई दिल्ली के कारोबारी इंद्र कुमार मंगतराम बख्शी से खुदाई में मिला सोना सस्ते में बेचने का लालच देकर विनोद नामक एक अनजान शख्स और उसके 3 साथियों ने 50 लाख रुपए लूट लिए। साई मंदिर गेट नंबर 2 के सामने इंद्र कुमार बख्शी को विनोद मिला और उसने अपने पास मकान की खुदाई में 5 किलो सोने के सिक्के मिलने की कहानी बताई। साथ ही उसने यह सोना केवल 50 लाख रुपए में बेचने की बात कही। इंद्र कुमार बख्शी जब उससे सोना लेने उसके गांव पहुंचे तो विनोद और उसके साथियों ने उनके साथ मारपीट की और 50 लाख रुपए लूट लिए। इस बारे में शिरडी पुलिस थाने में मामला दर्ज किया गया है। शिरडी पुलिस लुटेरों के पकड़ने की कोशिश में जुट गई है। काही छोटेसे कॉइन दाखवले, त्या कॉइन हे सोन्याचे आहेत अशी त्यांची खात्री झाल्यानंतर त्या इसमाने त्यांना त्यांच्या घरी खुदाई कामामध्ये 4 ते 5 किलो सोन्याचे कॉइन मिळालेले आहेत अशी त्यांना एक आशा व्यक्त केली आणि ते कॉइन विकायचे आहेत असं त्यांना सांगितलं। त्यावरून त्या फिर्यादीने दिनांक 10 जून रोजी त्यांना 50 लाख रुपये कॅश दिली आणि ती 50 लाख रुपये कॅश घेऊन ते 5 किलोचे जे कॉइन आहेत जे छोटे सिक्के त्यांनी घेतलेले आहेत त्यावरून त्यांची फसवणूक झाली आणि जबरी चोरीने त्यांचे 50 लाख रुपये घेऊन गेले अशा फिर्यादीवरून आपल्याकडे गुन्हा दाखल आहे। सध्या त्याचा तपास पोलीस स्टेशनचे शिर्डीचे PSI मुलगीर करत आहेत आणि त्यावरून लवकरात लवकर आपण त्या आरोपींना पकडू अशी मला आशा आहे आणि तपास सर्व पद्धतीने सर्व दिशेने आमचा तपास सध्या सुरू आहे। सर, फिर्यादीचा मूळचा व्यवसाय काय आहे? फिर्यादी हा जपानमध्ये राहत असून तो रेस्टॉरंट चालवतो असं त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे। अहमदनगरचे राजेंद्र तिरमुखे खबरदार। देखते रहिए खबरदार, रहिए खबरदार।